नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला COM 211, उद्या जो ATKTचा पेपर होणार आहे, ठीक आहे, याचे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला आज देणार आहे। ठीक आहे, माझ्याकडे इथे 3-4 प्रश्नपत्रिका आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला IMP क्वेश्चन जे आहे ते काढून देणार आहे। ठीक आहे मित्रांनो, ह्या जर तुम्हाला PDF पाहिजे असतील, जुने प्रश्नपत्रिका तसेच असाइनमेंटचे उत्तर वगैरे तुम्हाला PDF मध्ये पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती परीक्षित अभ्यास A to Talk, ठीक आहे, हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही क्लिक करून घेऊ शकता। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याकडे बघा, जुना एक प्रश्नपत्रिका आहे, ठीक आहे, मराठी मीडियम आणि इंग्रजी मीडियम दोघांसाठी सुद्धा आहे, SY BCOM COM 211, याचे आपण IMP क्वेश्चन बघणार आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला इथे काही IMP क्वेश्चन सांगणार आहे डायरेक्ट। ठीक आहे, कार्यालयाचे प्राथमिक कार्य तुम्हाला सांगायचे आहे, कार्यालयाचे प्राथमिक कार्य हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। कार्यनियोजनाचे वैशिष्ट्य तुम्हाला लिहायचे आहे, दोघांचं उत्तर एकच आहे। कार्यालयासाठी जागेची निवड कशी करतात, कोणत्या घटकावर ते अवलंबून असते, ठीक आहे, चांगली चांगली जागा कशी असली पाहिजे वगैरे, ठीक आहे, वास्तुशास्त्रानुसार ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। कामाच्या वेळापत्रक आखणीचे फायदे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, ठीक आहे, ऑफिस का शेड्यूलसाठी। त्याच्यानंतर बघा, कार्यालय व्यवस्थापकाचे बौद्धिक गुण कोणते असले पाहिजे, ठीक आहे, जो मॅनेजर असतो ऑफिस मॅनेजर त्याचे व्यवस्थापकाचे म्हणजे बौद्धिक गुण कोणते असले पाहिजे ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। कार्यालय व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या असतात ते तुम्हाला लिहायचं आहे। कार्यालयाच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचे उद्देश तुम्हाला लिहायचे आहे, जसं मी आपण अगोदर सांगितलं वास्तुशास्त्रानुसार वगैरे, ठीक आहे, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। कार्यालय संघटनेचे विविध प्रकार तुम्हाला लिहायचे आहे। कार्यालयीन कामाचे बदलते स्वरूप तुम्हाला लिहायचे आहे। कर्मचारी भरतीचे अंतर्गत स्त्रोत कोणते, कर्मचारी भरती कशा प्रकारे होते, ठीक आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचं आहे। नंतर आहे प्रशिक्षणाचे फायदे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि प्रशिक्षणाचे महत्व, हे दोघांचे उत्तर एकच आहे, तुम्हाला घ्यायचं आहे। कर्मचारी उलाढाल म्हणजे ठीक आहे लेबर टर्नओव्हर काय असतो ते तुम्हाला लिहायचं आहे। नंतर आहे बघा, कार्यालयीन यंत्रकीय कामकरणाच्या मर्यादा तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत, ठीक आहे, ज्या काही मशीन्स वगैरे तुम्ही वापरता ऑफिसमध्ये, ठीक आहे, त्याच्या तुम्हाला मर्यादा काय आहे ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे। नंतर आहे अहवालाचे प्रकार, टाइप्स ऑफ रिपोर्ट, ठीक आहे, जो कोणी तुम्ही जो अन्युअल मंथली क्वार्टरली, ठीक आहे, जे काही रिपोर्ट तयार करता तो अहवाल तयार करता त्याचे तुम्हाला प्रकार लिहायचे आहेत। जनसंपर्क अधिकाऱ्याचे महत्त्व तुम्हाला लिहायचे आहे, ठीक आहे, हे झाले असले IMP क्वेश्चन। अजून समोर बघूया आपण, कार्यालयातील प्रशासकीय विभागांचे सेवांचे वर्णन हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। जवळपास तुम्हाला कार्यालयावरती 4 ते 5 प्रश्न पडतील, त्यामुळे तुम्हाला सगळं कार्यालय वाचून घ्यायचं आहे। कार्यालयाच्या इमारतीसाठी किती जागेची गरज असते, ठीक आहे, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। कार्यालयीन कार्यपद्धती तुम्हाला कार्यालयीन कार्यपद्धती म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। कामाची आखणी म्हणजे काय ते वाचून घ्यायचं आहे। कार्यालयीन व्यवस्थापकाची पात्रता, ठीक आहे, ऑफिस मॅनेजमेंट मॅनेजरची जे काही क्वालिफिकेशन आहे ते काय असलं पाहिजे ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। नंतर आहे कार्यालय व्यवस्थापकाचे अधिकार कुठले कुठले असतात। नंतर आहे बघा, कार्य संस्कृती म्हणजे काय, ठीक आहे, वर्क कल्चर। कर्मचारीचे कर्मचारी भरतीचे बहिर्गत अंतर्गत स्त्रोत तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। नंतर आहे शिक्षार्थी प्रशिक्षण प्रकाराचे तुम्हाला फायदे सांगायचे आहेत। कर्मचारी विभागाचे कार्य, शिस्त भंगाचे कार्य, कार्यालय नियंत्रणाचे फायदे तुम्हाला सांगायचे आहेत। मगाशी आपण बघितलं की कार्यालय नियंत्रणाचे मर्यादा होत्या, आता ते तुम्हाला फायदे सांगितले आहेत। सेवा पुस्तकाचे महत्व, जनसंपर्क अधिकाऱ्याचे कार्य, ठीक आहे, PRO, हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। अजून बघूया आपण, संदेशवहन साधन म्हणजे काय, ठीक आहे, कम्युनिकेशन चॅनल म्हणजे काय हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। कार्यालयातील तुम्हाला सगळे प्रश्न वाचून घ्यायचे आहेत, कार्यालयाची सुरक्षता वगैरे वगैरे, ठीक आहे। कार्यालय व्यवस्थापकाचे आत्मिक गुण ते वाचून घ्यायचं आहे। संदेशवहनाचे प्रकार, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, ठीक आहे, मोबाईल वगैरे तुम्हाला लिहायचं आहे। हे बौद्धिक गुण झालं, कार्यपद्धतीची आखणी हे पण वाचून घ्या। कार्यालयाला तुम्हाला जवळपास भरपूर प्रश्न 5-6 प्रश्न पडणार आहेत। कार्यालयाची आदर्श रचना, नियोजन म्हणजे काय, ठीक आहे, आपण प्लॅनिंग म्हणतो, कार्य आखणी म्हणजे काय, कार्यालयीन कामाच्या मोजणीचे फायदे, जनसंपर्क खाते, नंतर आहे कार्यप्रवाह म्हणजे काय, ठीक आहे, तुम्हाला व्याख्या वगैरे विचारल्या जाऊ शकतात। संदेशवहन म्हणजे काय, नेतृत्व, अभिप्रेरणा, निर्णय, नियंत्रण, ठीक आहे, हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे। अजून बघूया आपण काही प्रश्न, कार्यालय म्हणजे काय झालं, हिशोब खात्याची 5 कामे, हिशोब खात्याची कामं कुठले कुठले आहेत, ठीक आहे, कार्यालय जागेची निवड झालं, कार्यालयीन वातावरण, अजून कार्यपद्धती, आदर्श कार्यप्रवाह झालं, कार्यालय व्यवस्थापकाचे बौद्धिक गुण, कार्यालय व्यवस्थापकाचे 5 अधिकार, अजून आहे समिती कशाला म्हणतात हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। समिती, कर्मचारी भरतीचं झालं, प्रशिक्षण म्हणजे काय ते झालं, कर्मचारी व्यवस्थापनाचे उद्दिष्टे, ठीक आहे, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। तारणस्थिकरण, बढती म्हणजे काय, त्याला आपण प्रमोशन म्हणतो, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे।
सगळ्यांना माहिती असेल बढती म्हणजे काय, ज्याला आपण प्रमोशन म्हणतो, ते तुम्हाला मनाने लिहू शकता. नस्तीकरण म्हणजे काय, पगारपत्रक कशाच म्हणतात, ठीक आहे, सॅलरी बिल जे असतं आपलं, ठीक आहे, सॅलरी स्लिप, पगारपत्रक कशाला म्हणतात ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हे झाले तुम्हाला जवळपास मी 20 ते 25 IMP क्वेश्चन सांगितलेले आहेत. तुम्हाला याच्यावर कार्यालयावर जास्त फोकस करायचा आहे, कारण विशेष तो आहे. आणि ज्यांना कोणाला रेडीमेड असाइनमेंटचे उत्तर वगैरे पाहिजे असतील होम असाइनमेंटचे, त्यांनी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोरवरून, परीक्षेत अभ्यास A to Talk. ठीक आहे, हे ऍप्लिकेशन अवेलेबल आहे प्ले स्टोरवरती, तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.